आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भय विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पाहत राहा ताज्या घडामोडींचं निर्भय विचार। शिरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी ग्रामीण भागात पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी बांधवांना धीर दिला। तसेच सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त सर्व शेतकरी बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्यासंदर्भात आजही आदेश दिले। आमदार काशीराम पावरा यांनी रविवारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जातोडे, पनावल, बलकुए व परिसरातील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी अनेक शेतकरी बांधवांना धीर देऊन सर्वांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। आमदार काशीराम पावरा यांच्यासोबत स्वीय सहाय्यक अशोक कलाल, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, विक्की चौधरी, माजी पंचायत समिती उपसभापती जगतसिंग राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील, मनोहर देवरी, जयसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंग राजपूत, सरपंच जितू भिल, डीजे राजपूत, अनेक पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यापूर्वी आमदार काशीराम पावरा सर्व अधिकारी, सर्कल, ग्रामसेवक, तलाठी यांनी योग्य ते पंचनामे करावे, सतर्क राहून सर्वांनी काम करावे असे आदेश दिले होते। यानंतर आमदार काशीराम पावरा हे उद्या तालुक्यातील काही गावांना भेटी देणार आहेत।